आटपाडीची अस्मिता या नावाने आमच्याच पक्षातील काही मंडळी वेगळा विचार करीत आहेत त्याचा रुसवा फुगवा काढण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली आहे त्याप्रकरणी वरिष्ठ पाथीवर चर्चा सुरू असून त्यांची शक्ती आणीलभाऊंच्या पाठीशी उभी करू असे प्रतिपादन खासदार संजय पाटील यांनी केले आहे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेकडून गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी बाबर समर्थकांनी घोषणाबाजी करीत जोरदार शक्ती प्रदर्शन केले भाजप शिवसेना युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार बाबर यांना एबी फॉर्म दिला होता आमदार बाबर समर्थकांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज सकाळी प्रशासकीय इमारतीत दाखल झाले निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शंकर बर्गे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी ऋषिकेश शेळके उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर खासदार पाटील म्हणाले टेंभू योजना शेतीच्या समस्या रस्त्यांचे प्रश्न आमदार बाबर यांनी मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे बाबर यांचा मतदारसंघात सातत्याने पाच वर्षे संपर्क आहे युवा नेते गोपीचंद पडळकर यांचाही गट बाबर यांच्या मागे राहील असेही खासदार पाटील म्हणाले आमदार बाबर म्हणाले राज्य आणि केंद्र सरकारने टेंभू योजनेला भरघोस निधी दिला रस्ता वीज आणि पाणी या मूलभूत गोष्टीबद्दल भरीव काम करण्यात चांगले यश आले टेंभू योजनेच्या लाभक्षेत्राबाहेर मतदारसंघातील पस्तीस ते छत्तीस गावे राहिली आहेत ती सहाव्या टप्प्याद्वारे येत्या वर्ष दीड वर्षात पाण्याखाली यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर तानाजीराव पाटील साहेबराव पाटील अण्णासाहेब पत्की दिघंजीचे सरपंच अमोल बोरे मोरे बाळासाहेब होणराव बंडू कातुरे ॲडव्होकेट धनंजय पाटील अनिल बाबर नगरसेवक अमर शितोळे बाबासाहेब कांबळे गुंडाशट जाधव रमेश शितोळे ॲडव्होकेट विनोद गोसावी विनोद गुळवणी बाबा बाळासाहेब लकडे आदी उपस्थित होते